नमस्कार भाई और बहनो, आप सुन रहे विविध भारती। हे शब्द गेले अनेक वर्ष भारतीयांच्या मनावर जादू करतायत। रेडिओच्या लहरीद्वारे श्रोत्यांच्या कानावर पडणारे असे जादुई शब्द आणि त्यामागचा इतिहास प्रवास हा तितकाच रंजक आहे। त्यामुळे अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को या संस्थेच्या वतीने दरवर्षी 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने चिरतरुण रेडिओचा आविष्कार आणि रंजक प्रवासावर प्रकाश टाकण्याचा हा एक रिपोर्ट। आधुनिक विद्युत उपकरणांच्या श्रेणीमध्ये आविष्कार झालेले पहिले प्रसारमाध्यम यंत्र म्हणून रेडिओची ओळख। खरं तर दूरचित्रवाणी आणि संगणकाच्या आविष्कारापूर्वी रेडिओने जगावर अधिराज्य गाजवलं। रेडिओच्या आविष्काराचं पहिलं पाऊल 1873 मध्ये पडलं। त्यावेळी जेम्स मॅक्सवेल याने विद्युत चुंबकीय लहरी वातावरणात पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली होती। त्यानंतर हेग्रिक हर्ट्झने मॅक्सवेलच्या सिद्धांताला दुजोरा देणारे प्रयोग केले। त्याने शोधलेल्या रेडिओ लहरी अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगात वापरायला सुरुवात केली आणि ऑगस्ट 1894 मध्ये ऑलिव्हर लॉज या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने हर्ट्झच्या लहरींचे काही मीटर अंतरावर प्रक्षेपण केले आणि रेडिओचा आविष्कार झाला। दरम्यान 1895 मध्ये इटली येथे गुगलेमो मार्कोनीने यांनी बिनतारी संदेश वहनाचं यंत्र निर्माण केलं। त्यानंतर रेडिओने माहिती आणि प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवली। अगदी पहिल्या महायुद्धापासून आजच्या डिजिटल युगामध्ये सुद्धा रेडिओचं महत्त्व कायमच आहे। भारतामध्ये पहिल्यांदा सन 1923 मध्ये रेडिओचं प्रसारण करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे भारतातील रेडिओचा पहिला श्रोता त्यावेळी पुण्यात राहणारा जॉर्ज लॉयड हा होता। संयुक्त राष्ट्रसंघानेही रेडिओचा या प्रवासाची नोंद घेतली 2011 साली। 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्याचा ठराव संमत केला होता। त्यानंतर दरवर्षी 13 फेब्रुवारीला विविध विषयांवर आधारित उपक्रम राबवण्यात येतात। यंदा संवाद, संस्कृतता आणि शांतता या विषयावर आधारित उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। रेडिओ दिनानिमित्त मी हेच सांगेल की गेली 30 वर्ष मी या माध्यमाचा एक प्रतिनिधीमधून काम करतो आहे आणि खूप आनंद आहे याच्यामध्ये की या अतिशय नावाजलेल्या अशा माध्यमांमध्ये काम करायला भेटतं की इथे एकेकाळी गदिमांसारखे जे दिग्गज असे होऊन गेले, रामकदमांसारखे दिग्गज होऊन गेले आणि त्यांची नाही म्हटलं तरी थोडीशी धुरा सांभाळण्याचं जे आहे हे काम आम्ही पुढे घेऊन जातो आहे। खूप छान अनुभव आहे गेली 30 वर्षाचा जो आहे तो खूप मनोरंजन करता येतं। आपला आवाज जो आहे ते असंख्य श्रोते ऐकतात आणि ऐकल्यानंतर त्यांना कधी कधी ज्यावेळेस भेटतात तर त्यांच्या प्रतिक्रिया मिळत असतात। विशेषतः अंध श्रोत्यांचं जे आहे ते ऐकण्याचं प्रमाण खूप आहे कारण त्यांना याशिवाय दुसरंच कुठलं माध्यम नाही आहे। आणि फोन इन कार्यक्रम जे आहेत आमचे SMS माध्यमातून कार्यक्रम जे आहेत आम्ही थेट श्रोत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांचा सहभाग असतो। आमचा सोशल मीडिया आहे, पुणे ब्लॉग आहे, त्याच्यावरती देखील आमच्या कार्यक्रमांचं नेहमी आम्ही जे अपडेट्स असतात ते टाकत राहतो। श्रोत्यांच्या प्रतिक्रिया थ्रेड जे आहेत ते आम्हाला कळवत राहतात आणि छान हे जे आता 13 फेब्रुवारीला आमचा जागतिक रेडिओ दिन आहे तर त्यानिमित्तानं आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांना जे आहे या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो। पुण्यामध्येही रेडिओचा मोठा श्रोतावर्ग आहे। या श्रोत्यांना आकाशवाणीचे पुणे केंद्र आणि खाजगी रेडिओ वाहिन्या गेली अनेक वर्ष सेवा प्रदान करतायत। या वाहिन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी रेडिओ हे आजही सगळ्यात प्रभावी माध्यम असल्याचं नेहमीच सांगतात। त्याचप्रमाणे रेडिओचा महसुली उत्पन्नाचा विचार केला तर जाहिरातदारांकडूनही रेडिओला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे पारंपरिक माध्यमांच्या वर्चस्वाला आव्हान निर्माण करणाऱ्या समाज माध्यमांच्या काळातही रेडिओ चिरतरुण आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही।